नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज महाशिवरात्री आहे, त्यानिमित्त आम्ही वाशिंदच्या शंकराच्या मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी। तर चला तुम्हाला पण दर्शन घडवतो आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। चला निघूया, लेट्स गो। हे बघा, माझी देवपूजा झालेली आहे आणि शंकराची पिंडी पण आहे ना, आम्ही इथे पूजून घेतलेली आहे घरच्या घरी। तर आता मंदिरात चाललोय, चला मग सगळे आम्ही पूर्ण फॅमिली चाललोत मंदिरात, तर तुम्हाला तिथलं दर्शन घडवतो। चला चला, मंदिर परिसरात पोहोचलो आता आम्ही आणि मधुर आणि सोनी राणी पुढे चाललेत। बघा गर्दी किती आहे बघा, आणि एवढी लाईन आहे बघा। श्रीवाहते गंगाधारा भक्तांच्या कल्याणासाठी, भक्तांच्या कल्याणासाठी सगळ्या अशी अक्षणचारी सगळ्या विचारी जाती वगैरे तैतयन पावन संसारी होमिकारी इतराते बहुत शास्त्रभक्ते नरप्राचिताची करता हिमाद्री जामाता गंगा जरा शिवा सुवर्णा कपूरवरा पद्मनाभमन रंजना त्रिनेत्रा त्रिदोषी मनात्री गोविंदा Thank you.
बाजारात आलो आणि गर्दी बघा काय आहे ते मार्केटमध्ये मार्केटमध्ये गर्दी बघा काय आहे ते बघा खजूर हे बघा मधुराने काय घेतलं मधुरा हे बघा दादाच्या दुकानावर पोचलं आता दादाच्या दुकानावर पोचलोय आणि दादाकडे खेळणी घेत आहेत निर्भय साठी घेते ना सोनी राणी दादाकडे खेळणं घेतलेलं आहे आणि हे बघा ही आमची आई आहे हे बघा निर्भय साठी खेळणं घेतलेलं आहे काय घेतलं राणी दाखव हे बघा निर्भय साठी घेतलेलं आहे खेळणं आता लहान मुलं आपल्याकडे घरी कोण नाही ना निर्भयच आहे बाबू आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे दोन दोन घेतले तीन घेतले कोणाला तुला पण तू काय लहान आहे का चला ठीक आहे लहान मुलं आहेत हे बघा आम्ही शिवरात्रीचं कडिंगळ आणलेलं आहे आणि बघा खजूर आणलेलं आहे इकडे ना खजूर ना जास्त प्रसिद्ध असतो बघा आम्ही अर्धा किलो खजूर आणलं हा आणि प्रसाद म्हणून पण खजूरच घेतात इकडे हा कारण आम्ही ना मंदिरात गेलो ना तिकडे पण तसंच खजूर आणि वेपर वाटले आणि हे बघा हे आता आम्ही अर्धा किलो खजूर आणलं 50 रुपयाचा हा हे बघा थंडा पण आणलेले ऊन आहे ना भरपूर म्हणून आणि कडिंग आणलेले किती मस्त आहे कडिंग हा कडिंग आपला किती भेटला तो आम्ही ना कडिंग आम्ही हा कडिंग बाजारात नाही घेतलेला रिलायन्स मॉल मध्ये भेटला आम्हाला आपण रिलायन्स मॉल मध्ये बाजारामध्ये काही किंमत सांगतात याची किंमत ना 150 रुपये सांगत होते आम्ही रिलायन्स स्मार्ट पॉइंट मध्ये घेतला तर तो 4 किलोचा आपल्याला 80 रुपयाला पडला मस्त आहे आता काय तुम्ही कडिंग खायला या आणि आमच्या गावी ना कुंकेश्वरची यात्रा आहे आठवण ते खूप भरपूर कारण 3 दिवस यात्रा असते तर मग आता काय जायला भेटलं नाही आम्हाला आता इथूनच आम्ही दर्शन घेणार कुंकेश्वरचा देवाचा कधी गेले ना की मी तुम्हाला नक्की दाखवेन आता यात्रेला नाही गेलो पण आम्ही मे मध्ये वगैरे गेलो ना तर तुम्हाला आम्ही नक्की दाखवू कुंकेश्वरची यात्रा कारण आमच्याकडे ना माझ्या माहेरी ना आमची आमचे देव जातात तिकडे आंघोळीला शिवरात्रीला मग आता मला ही आता मुलीची पेपर पण मोठीचे आता आम्हाला जायला नाही भेटत आता लय मिस करतो कुंकेश्वरचे सगळे आमच्या गावाचे लोक जाणार आहेत सासरचे पण आणि माहेरचे पण सगळे लोक जातात आमच्याकडचे अंगणवाडीला पण जायला नाही भेटला अंगणवाडीला मी लहान असताना गेलेली म्हणजे लग्नाच्या आधी गेलेली एकदा गेलेली फक्त अंगणवाडीला आणि आता बघू एक एक मी तुम्हाला दाखवेन मे महिने आम्ही फिरायला जाऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवू बघू प्लॅन करायचं आहे फिरायला जायचं गावी बघू आता कसं कसं होतंय तो चला माझा कडिंग मी कापून घेते तुम्हाला दाखवते आता कसं आहे तो काय माहिती नाही मी घेतला आपला तिथे सगळे लोक मध्ये मॉलमध्ये स्वस्त आहे मॉलमध्ये म्हणून गेलो आम्ही मस्त आहे किती छान आहे बघा 4 किलो कडिंग आहे तिथे कसा किलो वर दिला जातो आम्ही घेतला भरपूर लोक घेत होते मग आम्ही पण घेतला या सगळे कडिंग खायला आज उपवास आहे आमचा आम्ही उद्या उपवास होणार कलिंगड खायला या सगळे आणि राणीने बघा काय घेतलंय शिवरात्रीच हे घेतलंय राणीने चला मग हे बघा मी नाश्त्यासाठी ना आज साबुदाणा वडा बनवते उपवास आहे ना हे बघा असे बनवून घेते मी हे तुम्हाला दाखवलेले आहेत मी बनवते आमच्या घरी नाश्ता आहे आज सगळ्यांचा उपवास आहे ना म्हणून मी बनवते हे बघा असे कुरकुरीत बनवायचे मस्त आपण तेल चांगलं मितळून घ्यायचं मी टिश्यू पेपर घेतला नंतर घाई आहे म्हणून म्हटलं आपण हे बघा किती मस्त झाले त्याच्या ह्याच्यावर ना मी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे मिरची आणि ओलं खोबऱ्याच्या जिरा बिरा आम्ही काही वापरत नाही आणि याच्या पण याच्यामध्ये पण बटाटा शेंगदाणे आणि साबुदाण्याने मिरची घेतलेली आहे आणि मीठ आणि हे बनवलेली आहे या नाश्ता करायला सगळे तर
मित्रांनो घरी आता आम्ही आलेलो आहोत आणि शिवमंदिरामध्ये तुम्हाला दर्शन दाखवलेलं आहे, घडवलेलं आहे आणि आमच्या बाजारामध्ये पण खूप गर्दी होती, थोडंसं म्हणजे थोडं शूट करता आलं तेवढं केलेलं आहे। तर ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो जरूर कळवा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा। भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, स्वतःची काळजी घ्या मित्रांनो, बाय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।